तुकाराम मुंडे आमच्या अपेक्षेप्रमाणे आज महानगरपालिकेत फिरकलेच नाही. तुकाराम मुंडे सत्ताधाऱ्यांना अजिबात किंमत देत नाहीत, किंबहुना सत्ताधाऱ्यांचं प्रशासनावरती कुठलीही पकड किंवा वचक किंवा वर्चस्व नाही हे आम्ही वारंवार सभागृहात सांगतोय. हे वारंवार सभागृहात सांगितल्यामुळं आमच्यावरती आम्ही स्टंट करतो, राजकीय आरोप करतो, राजकीय स्टंटबाजी चालले असे आरोप होत आहेत. परंतु आज हे परत सिद्ध झालं की आम्ही जे सांगत होतो तेच खरं आहे. यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही, यांचं कुणी ऐकत नाही. 60% शेअर्स पुणे महानगरपालिकेचे असतानासुद्धा ज्या कंपनीचे मालक सगळ्यात मोठी पुणे महानगरपालिका आहे त्यांच्या महापौरांनी, त्यांच्या कमिशनरांनी बोलूनसुद्धा मुंडे येत नाहीत मिटिंगला. कालच हा प्रश्न मी सभागृहात विचारला होता की आम्हाला याचं उत्तर द्यावं की बाबा जर उद्याच्या मिटिंगला मुंडे आले नाहीत तर आपण सत्ताधारी म्हणून या काय निर्णय करणार, किंवा या PMPL जो प्रेस प्रसंग निर्माण झाला आहे, विद्यार्थ्यांना बसेस मिळत नाहीत, प्रचंड मोठी भाववाढ ही मनमान्य पद्धतीने केलेली आहे, त्याच्याशी आपण काय करणार. तर त्यावेळी त्यांनी असं सांगितलं होतं की आमचं बोलणं झालेलं आहे, मुंडे उद्या येत आहेत आणि याच्यावरती मार्ग काढू. आम्ही तरी विचारलं की मुंडे आले नाहीत तर त्याला जबाबदार कोण आणि त्याच्या बाबतीत काय करायचं, रेकॉर्डवर हे सगळं आहे. त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की ते येणारच आहेत. परंतु याच्यातून स्पष्ट होत आहे की जसे सत्ताधारी दादागिरींनी, मगरुरींनी, दंडेलशाहींनी वागत आहेत, तसंच प्रशासनसुद्धा आता त्यांच्याशी वागत आहे. त्यांचा प्रशासनावर कुठलाही धाक राहिलेला नाही, प्रशासनाला ते काही बोलत नाहीत. त्यांनी आम्हाला तांब्या द्यायचं सोडून प्रशासनाला आता तांब्या द्याव्यात, प्रशासनाला सांगावं काम करा, कारण शेवट तुमचे 100 नगरसेवक पुणेकरांनी काम करायसाठी निवडून दिलेले आहेत. जर महापौरांचंही ते ऐकत नसतील, आयुक्तांचं ऐकत नसतील आणि पुणेकरांनी ज्यांच्या हातात सत्ता दिली त्या सत्ताधाऱ्यांना हे सगळं झेपत नसेल तर आता पुणेकरांनी कुणाकडं बघावं, कुणाकडं दाद मागावी आणि कुणाशी बोलावं असा प्रश्न निर्माण झाला आहे. मी आपल्या माध्यमातून, माय मराठीच्या माध्यमातून आवाहन करतो की याच्यामध्ये आता पालकमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि पुणेकरांच्या या विद्यार्थ्यांना, चिमुकल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाण्यासाठी बस उपलब्ध करून द्याव्यात. आता दुसरीकडं कुठं दाद मागण्यासारखं राहिलेलं नाही. इथे तर पुणे शहरात काहीच होत नाही आहे. पुणे शहरात अजिबात कुठल्याही गोष्टीला, प्रश्नाचा उकल व्हायला तयार नाही. असं का होतं आहे याचं आत्मपरीक्षणसुद्धा झालं पाहिजे. आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. विरोधक जरी असले तरी पुण्याच्या प्रश्नाबाबत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, सत्ताधाऱ्यांच्या. पण सत्ताधाऱ्यांनीसुद्धा आम्हाला बरोबर घेऊन, विश्वासात घेऊन काम करण्याची आता नितांत गरज आहे. मी त्यांना आम्ही मुंडेंना आव्हानच दिलं आहे की तुमच्यात हिंमत असेल तर सभागृहात या आणि आमच्याला, आमच्या समोर उभे राहा. कारण शेवट ती कंपनी झालेली आहे, त्या कंपनीवरती आम्ही या ठिकाणी महापौर, त्याच्यानंतर चेअरमन आणि एक संचालक असे 3 जणांना त्या ठिकाणी पाठवलं. या सभागृहाचे प्रतिनिधी म्हणून 3 जण तिथं गेलेले आहेत. आमच्या 167 जणांचा आवाज आहेत ही 3 लोक. आता याच्यामध्ये आम्ही सांगितलं पण की ते ऐकत नसतील तर मुख्यमंत्र्यांना सांगा, ती जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे. विरोधक म्हणून आम्ही सांगितलं आम्ही तुमच्या मागो. आम्ही सांगितलं त्यांना की 60% शेअर आहेत, जर ते ऐकत नसतील तर कंपनीतली आपले सगळी इन्व्हेस्टमेंट किंवा शेअर्स काढून घ्या, बरखास्त करा आणि वेगळ्या पद्धतीने चालवा ज्याच्यात तुम्हाला, म्हणजे त्यांनीच सांगितलं की संचालक मंडळांना विचारतच घेतलं जात नाही. मुख्यमंत्र्यांना सांगा हा असला जो अधिकारी आहे जो ऐकत नाही आहे त्याच्या संदर्भात मुख्यमंत्री, कारण तो पाठवला आहे राज्य सरकारने. राज्य सरकारमध्ये पण भाजपच बसलेली आहे आणि पुणे महानगरपालिकेच्या सत्ताधारी पण भाजप आहेत. PMPL बरखास्तीचा विषय नाही आहे. मुंडेंना परत पाठवा असं तुमचं म्हणणं आहे? जर ऐकत नसतील जर ह्यांचं तर त्यांनी तेच केलं पाहिजे, किंवा ऐकणारा अधिकारी त्यांना ऐकायला लावा, ऐकणारा अधिकारी आणा त्यांना ऐकवायला लावा. मुंडे का ऐकत नाही? भाजपच्या सत्ता तिथं जे आमचे सभागृहाचे प्रतिनिधी आहेत त्यांचं का ऐकत नाही? मुंडेंनी सुद्धा वागताना एककली निर्णय घेऊन नाही वागलं पाहिजे. त्यांनी सुद्धा सभागृहाचा आदर ठेवला पाहिजे ना. शेवट आम्ही त्यांच्या बरोबर होतो जोपर्यंत ते शिस्त लावत होते, पण ते शिस्त न लावता मनमानी करायला लागले. पुणेकरांना, विद्यार्थ्यांना त्याचा त्रास होतोय. त्यांनी थोडासा आताताईपणा कमी केला पाहिजे, हट्टीपणा कमी केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे सगळ्यांशी. भाववाढ करा ना. मागची भाववाढ किती? 61 रुपयावरून 64 रुपये. तुम्ही आता किती केली? 64 रुपयावरून 141 रुपये. त्या भाववाढीला काहीतरी सूत्र, काहीतरी प्रमाण. आमचे तिथं प्रतिनिधी आहेत ना, त्यांच्याशी चर्चा करा. त्यांच्याशी चर्चा करून शेवट PMPL दरवर्षी 150 कोटी रुपये देते ना हे सभागृह. तुमचा तोटा भरून काढतोय ना तुम्हाला, तो तोटा भरून आम्हीच देतोय ना. मागे पुढे होत असतील तुम्हाला त्या सगळ्या ऑपरेशनल कॉस्टेस भरून दिले जात आहेत. पुणे महानगरपालिका भरतीये, मग तुम्ही असं का करताय? आणि तुम्हाला अधिकार दिलेत याचा अर्थ जिथे लोकभावनेचा पण आदर ठेवला पाहिजे. त्यांना आणलंय भाजपनी जिथं, त्यांनी ठरवलं पाहिजे ना की अशा अधिकाऱ्यांचं आपण काय करावं.
आम्ही तर त्यांना साथ द्यायला तयार आहोत. कालची आमची भाषणही बघा, काल आम्ही त्या पद्धतीने बोललेलो आहोत. पण मुंडे जर सत्ताधाऱ्यांना जुमानत नसतील तर काय करायचं हा प्रश्न आहे ना. त्यांनी मुख्यमंत्री त्यांचेच आहेत ना, त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे हा प्रश्न मांडावा आणि सोडून घ्यावा. आमची इच्छा ही आहे की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जा, पंतप्रधानांकडे जा, कुणाकडेही जा, पण पुणेकरांचा प्रश्न सुटला पाहिजे अशी विरोधक म्हणून आमची मागणी.